नमस्कार मंडळी कसे हा सगळे मस्त ना मस्त मी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर इथं आज बघा आपण एक मस्त अशी रेसिपी बनवते त्यासाठी मी एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल घातलं आता हे तेल आपण संपूर्ण पिठाला अशा पैठणी चोळून घेणार आहोत जेणेकरून हे तेल, तेल संपूर्ण पिठाला एकसारखं समान लागलं जाईल आणि त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालत ज्या पद्धतीने आपण गव्हाची नॉर्मली कणिक मळतो अगदी त्याच पैधीने आपण मऊसूद अशी ही कणिक जी आहे ती मळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ही कणिक मळून घेतले तुमच्याकडे जर ता शिळी कणिक असेल तुम्ही त्या शिळ्या कणकेपासून ही देखील रेसिपी बनवू शकता आता ही कणिक झाकण ठेवून आपण एक दहा मिनटं साईडला ठेवून घेऊयात तोपर्यंत आपण एक मस्तपैकी स्टफिंग बनवूयात त्यासाठी इथं बघा मी एका वाटीमध्ये दोन ते तीन मोठे चमचे साजूक तूप घेतलं यामध्ये एक मोठा चमचा पावभाजी मसाला घातला भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेतली सात ते आठ लसूण पकड्या ठेचून घेतल्या अर्धा चमचा काश्मिरी लाल तिखट चवीनुसार मीठ घातलं आणि आता हे सगळे मसाले आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत पावभाजी मसाला, मसाला हा मी घरी केलेला मसाला आहे तुम्हाला जर ह्याची रेसिपी पाहिजे असेल तुम्ही मला नक्की कमेंटमधून सांगा किंवा तुम्ही तर विकतचा देखील हा पावभाजी मसाला घालू शकता आता बघा हे अशा पद्धतीने हे आपण मस्तपैकी स्टफिंग किंवा ही चटणी जी बनवून घेतलेली आहे तुमचं जर मिश्रण थोडं घट्ट झालं थोडंसं तेल किंवा मग तूप तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता तुपाच्याऐवजी बटरचा पण वापर नक्कीच करू शकता तोपर्यंत दहा मिनटं पण झालीत आणि कणिक पण बघा चांगली छान अशी मऊसूद भिजली होती तर त्याचे आपण एक समान असे गोळे करून घेणार आहोत गोळा करताना तो फार मोठा न करता थोडासा मिडियम साईजचे असे आपण हे तीन ते गोळे बनवून घेतलेले आहेत तर आता हा गोळा आपण गव्हाच्या पिठामध्ये साधारणपणे अशा पद्धतीने बुडून आपण ज्या पद्धतीनं पुलका लाटतो अगदी त्याच आकारामध्ये आपण हा लाटून घेणार आहोत बऱ्याचदा असं होतं की आपल्याला संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटा येतो किंवा भाजी आमटी दोन्ही नको आहे तर त्यावेळी तुम्ही फक्त अशी एकच रेसिपी बनवू शकता जी पोटभरीची रेसिपी होऊ शकते तर आता इथं बघा ही कणिक जी आहे अशा पद्धतीने मी फुलक्याच्या आकारावर ला लाटून घेतली आणि त्यानंतर हे जे काही सारण होतं किंवा जे स्टफिंग म्हणून घेतलं चटणी ही अशा पद्धतीने एक चमचा ह्याच्यावरती घालून घेतली आणि संपूर्ण चपातीला मी अशा पद्धतीनं लावून घेते पूर्ण चपातीला अशा पद्धतीने लावून घ्यायचं जेणेकरून हा मसाला सगळीकडं एक समान सगळीकडे पसरला जाईल आणि त्यामुळे याची टेस्ट पण खूप छान येईल आता हा जो लसूण आहे तो मध्ये मध्ये जेव्हा आपण खाऊ ना ता ता फ्लेवर खूप छान लागतो गव्हाचं पीठ टाकायचं जेणेकरून सगळे लेअर अगदी छान सुटे होतील आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये अगदी त्या पैकीनं ज्या पैधीने आपण लहानपणी पंखा बनवायचो अगदी त्याच पैकीने आपण ह्या चपात्याची अशा पैधतीनं घडी घालून घेणार आहोत ह्यामुळं काय होतं आपल्या मस्तपैकी चपातीला किंवा ह्या पड्याला खूप भरपूर लेअर सुटतात अगदी खस्ता किंवा मस्तपैकी छान लेअर सुटली ही खायला मिळते तुम्ही बघू शकता मी अशा पैकी व्हिडिओमध्ये मध्ये त्या मसाल्याची बाजू भरती करून शेवटचा टोक आपण मधोमध चिकटून घेणार आहोत मसाला बघा सगळा वरून दिसतोय तर तुम्ही अशा पैकी अगदी परफेक्ट गुंडाळी केले तुमचे देखील के भरपूर असे लेअर सुटतील आता थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं जेणेकरून काय होतं हे सगळ्या लेअर सगळीकडे एक समान पसरलं जात आणि जर तुम्ही लगेचच पिठामध्ये घोळून हे तर तुमचे लेअर्स म्हणावे असे इतके छान सुटे होणार नाहीत त्यामुळे मी थोडा वेळ हातावरती थोडंसं पसरवून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं खाली पीठ टाकलं पुन्हा हातानं थोडंसं पसरवून घ्यायचं शक्य असेल तुम्ही तिथंपर्यंत हा पराठा हातानं अशा हा पद्धतीने प्रेस करा जेणेकरून अगदी छान खुसखुशीत आणि भरपूर लेयर्स पण सुटतील आता त्यानंतर बघा वरतून पण मी थोडंसं पीठ घातलं आणि आपण हा एकाच दिशेने हा पराठा लाटून घेणार आहोत हा पराठा आपण अजिबात आलटी किंवा पलटी करून लाटणार नाहीत वरच्या दिशेने मी अगदी अलगद्याने हा पराठा जो आहे तो लाटून घेते यामुळे का होतं ह्या लेअर्स आहेत त्या अजिबात एकमेकांना चिकटत नाहीत त्या छान सुट्या मोकळ्या होतात आणि ज्या पैधीने आपण लच्छा पराठा बनवतो अगदी त्याच पैधणी त्या मोकळ्या होतात बऱ्याचदा तुमची तक्रार असते की लच्छा पराठा म्हणावे असे भरपूर लच्छे सुटत नाही तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा सगळीकडे बघा हा मसाला छान एक समान दिसतोय आणि कोथंबीर पण पण छान दिसते तर आता मी तुम्हाला आणखीन एक हा पराठा बनवून दाखवते पुन्हा मी एवढी आकाराची पोळी लाटून घेतली हा मसाला किंवा ही चट आपण अशा पद्धतीने चपातीवरती एक समान पसरवून घ्यायची आणि त्यानंतर चिमटीने आपण गव्हाचं पीठ टाकायचं आणि त्यानंतर ज्या पंखा पंखा बनतो अगदी त्याच हे अशा बनवून घ्यायचा बऱ्याच आपल्याला भाजी वगैरे करायचा कंटाळतो किंवा घरात भाजीला तर फक्त तुम्ही चपातीच्या कणकेपासून अगदी पोटभरीची मस्त अशी हलकी फुलकी संध्याकाळी मस्तपैकी ही, ही रेसिपी करू शकता जी तुमच्या घरातल्या सगळ्यांनाच अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल तोंडाची चव परत आणणारी थोडीशी वेगळी आणि हटकी अशी ही रेसिपी आहे तर बघा थोडंसं हातावरती प्रेस करून घेतलं तर आज आपण जो बनवलेला पराठा आहे तो हा पावभाजी मसाला पराठा आहे ह्या आधी मी तुम्हाला पावभाजी पराठा बनवून दाखवला होता पण आजचा पराठा हा पावभाजी मसाला पराठा आहे कारण आपण पावभाजीच्या मसाल्याचा भरपूर वापर केलाय थोडंसं गव्हाचं पीठ टाकून आपण छान अलग जाताना हा पराठा मग सरकारच आपण लाटून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या पुढील देखील क्लिक करायला विसरू नका आता पराठे आपण छानपैकी शेकण्यासाठी इथं बघा की मी तवा ठेवला होता तवा चांगला तापल्यानंतर हा पराठा बघा पुन्हा मी वरच्या बाजूने टाकून घेतलेला आहे एक दोन ते तीन मिनटं हा पराठा चांगला रेस्ट झाला की अशा पद्धतीनं हा उलटा पलटवून घ्यायचा वरून तुम्हाला दिसत असेल बघा लेअर किती छान अगदी पडलेले आहेत तुम्ही आता हा पराठा शेकणार तूप बटर किंवा तेल कशाचाही वापर, वापर करू शकता तर इथे मी बटरचा वापर करते कारण पावभाजी मसाला पराठा त्यामुळे आपल्याला बटर तर अफकोर्स हवंच तुम्हाला जर बटर आवडत तुम्ही तूप किंवा तेलाचा नक्कीच वापर करू शकता तर अशा पद्धतीने हे बटर सगळीकडे लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनं छान टाक पडेपर्यंत हा पावभाजी मसाला मस्तपैकी शेकून घ्यायचा अगदी याला कशाचीही गरज नाही तुम्ही हा नुसताच खाऊ शकता नाश्ता असू दे संध्याकाळचं हलकं फुलकं जेवण असू दे किंवा पाहुण्यांसाठी खास काहीतरी वेगळा पदार्थ बनवायचा आहे तुम्ही नक्कीच हा मुलांच्या टिफिनसाठी देखील ही रेसिपी बनवू शकता मला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करायला देखील विसरू नका तर आता बघा छान दोन्ही बाजूने हा पराठा अगदी छान डाक पडेपर्यंत मस्तपैकी भाजलाय भरपूर लेअर्स पण सुटले तर हा काढून घेऊयात आणि असेच बाकीचे पराठे पण आपण पन। छान दोन्ही बाजूने मस्तपैकी बटर लावून छान शेकून घेणार आहोत जर तुम्हाला ही रेसिपी बनवताना काही शंका आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समधून देखील नक्की कळवू शकता मी तुमच्या प्रत्येकपणे सुटण्याचा नक्की प्रयत्न करेन ह्या सगळ्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमच्या देखील पटेला असे भरपूर लेअर्स सुटतील ह्या अशा छोट्या छोट्या टिप्सपणासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा लेयर्स बघा अगदी तुम्ही प्रत्येक लेअर जो आहे तो माझा सुटा झालेला आहे छान दोन्ही बाजूने मी डाक पळ पर पर्यंत हे सगळे पावभाजी पराठे जे आहेत ते भाजून घेणार आहे गर्म तर पराठे बघा मस्तपैकी रेडी झालेले आहेत तर असा गरमागरम सकाळच्या थंडीमध्ये हा पराठा तुम्ही नक्की बनवून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात मग स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय